आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाची सुधारित योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक कार्य कार्यसमितीनं मान्यता दिली आहे सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमध्ये या योजनेचा विस्तार केला जाणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली पंचायती राजव्यवस्थेत प्रशासकीय क्षमता बळकट करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ठाकूर यांनी सांगितलं राज्यातल्या वीज संकटाला राज्य सरकारच जबाबदार असून अभावी हे वीज संकट निर्माण झाल्याची टीका रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे ते आज बुलढाणा इथं भाजपाच्या आढावा बैठकीनंतर बोलत होते राज्य सरकारकडं तीन हजार कोटी थकीत असतानाही केंद्र सरकार कोळसा द्यायला तयार असल्याचं दानवे यांनी सांगितलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयातल्या काही विभागांना भेटी दिल्या गतिमान कार्यभार करताना अधिकाधिक कागदरहित काम करावं तसंच तंत्रज्ञानाचा उपयोग कसा वाढेल ते पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या करदात्यांना आयकर कायद्यातील तरतुदींचा जाच न होऊ देता तसंच कराचं सुलभीकरण तसंच काही करांमध्ये कपात करून आपण करदात्यावरील ओझं निश्चितच कमी करू शकतो असं प्रतिपादन केंद्र सरकारच्या राजस्व विभागाचे सचिव तरुण बजाज यांनी आज नागपूर इथं केलं राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर इथं भारतीय राजस्व सेवेतील पंच्याहत्तराव्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील परीक्षा आणि मूल्यमापन विभागाकडून सर्व संबंधित विद्यार्थ्यांच्या माहितीकरता कळवण्यात आलं आहे की हिवाळी परीक्षा दोन हजार एकवीसच्या विविध अभ्यासक्रमातील श्रेणी सुधार तसंच बी एडच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलं आहे ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं विद्यापीठानं जाहीर केलेल्या परीक्षा केंद्रांवर होणार आहे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर सिरोंचा इथं प्राणहिता पुष्करचं आयोजन करण्यात आलं असून आज दुपारपासून पवित्र स्नानाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली यावेळी त्यांच्या हस्ते प्राणहिता नदीची पूजा अर्चा संपन्न झाली आजपासून चोवीस एप्रिलपर्यंत पवित्र स्नान प्राणहिता नदीमध्ये केलं जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या आठ मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून जप्त करण्यात आल्या आहेत सध्या मलिक ईडीच्या कोठडीत आहेत दरम्यान मंत्री नवाब मलिक यांनी कारवाईपासून दिलासा मिळावा आणि कोठडीतून सुटका व्हावी यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर तात्काळ दिलासा द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं नमस्कार